शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे एनसीबीचे धडक कारवाई, बनावट दारू साठा उद्ध्वस्त तर 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। विश्व इराणी साहित्य संमेलनात होणार तंगामंगाचा दंगा, पत्रकार परिषदेत माहिती। स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष व समन्वय समितीतर्फे रक्तदान शिबिर संपन्न। दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे निदर्शने। देवपुरातील नूर भागातील अतिक्रमण जमीनदोस्त करत मनपा पथकाची कारवाई। आणि LM सरदार हायस्कूल जवळ न्यास भंडाराचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील शेवाळी दातर्ती शिवारातील बनावट दारूच्या कारखान्यावर मंगळवारी स्थानिक गुन्हेच्या शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली। घटनास्थळावरून धुळ्यातील तिघांना अटक करण्यात आली असून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शेवाळी दातर्ती शिवारात शेती लगत असणाऱ्या खोलीमध्ये मंगेश जिजाबराव बाविसकर राहणार धुळे हा बेकायदेशीरपणे बनावट दारूचा कारखाना चालवित असल्याची गुप्त माहिती LCBचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली। त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचारी हे वेषांतर करून घटनास्थळी पोहोचले। तेव्हा येथील पोल्ट्री फार्म जवळ असणाऱ्या एका खोलीमध्ये काही जण बनावट दारू तयार करताना दिसून आले। पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून यात मंगेश जिजाबराव बाविसकर वय 31 राहणार सिंचन भवन साखरी रोड, नितीन सुरेश पाटोळे राहणार साखरी रोड रामनगर, अक्षय प्रताप अहिराव वय 26 राहणार सुरत बायपास अशा तिघांना ताब्यात घेतले असून यांच्याकडून बनावट दारूसह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्छव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी बुधवंत यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, हवालदार संदीप थोरात, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, किशोर पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, श्री शैल जाधव आदींनी सदरची कारवाई केली। दिनांक 15/12/2020 रोजी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शेवाळी दातर्ती तालुका साक्री या शिवारामध्ये शेती लगत असणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये एक खोली आहे। त्या खोलीमध्ये इसम नामे मंगेश जिजाबराव बाविसकर राहणार सिंचन भवन गोदाई कॉलनी साक्री रोड धुळे हा स्वतःच्या फायद्याकरिता अनधिकृतपणे स्पिरिट व इतर उग्र केमिकल याचा वापर करून भारतातील नामांकित दारूंच्या कंपन्यांचे बनावट लेबल लावून सदर बाटली सील करून सदर दारू मनुष्याचे जीवितास धोका होईल हे माहीत असताना देखील विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे। आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी माहिती मिळाल्यानंतर शिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक यांनी सपोनी संदीप पाटील व स्टाफ यांना बोलावून घेऊन सदर ठिकाणी खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकण्याबाबतची सूचना दिल्या। त्यानंतर बातमीतील हकीकतीप्रमाणे मी व माझा स्टाफ सदर ठिकाणी गेलो। सदर ठिकाणी खोलीमध्ये बनावट दारू छापा टाकला आणि त्यानंतर सदर खोलीमध्ये सदरचे मंगेश जिजाबराव बाविसकर हे 2 इसमांना घेऊन दारू बनवट दारू तयार करत असताना मिळून आले। त्या ठिकाणी आम्ही पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून टोटल 2,64,132 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर जप्त मुद्देमालामध्ये बनावट दारू वाहतूक करता वापरली जाणारी दुचाकी, मोटरसायकल,
त्यांच्या कब्जात मिळून आलेले 3 मोबाईल तसेच 151,800 रुपये किमतीचे बनावट टँगो पंच देशी दारू तयार केलेले 66 बॉक्स व बनावट दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य जसे इसेन्स वेगवेगळे रंग नरसाळे अल्कोहोल मीटर बनावट झाकणे प्लास्टिक आवरणे वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिकाम्या बॉटल्स असे साहित्य मिळून आलेले आहे. सदरची सदरबाबत वरील आरोपी त्यांच्याविरुद्ध किशोर ताराचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाणे येथे भादवी कलम 328 व 420 वगैरे इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी त्यांना साक्री पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. विश्व आयदानी साहित्य संमेलनात होणार तंगा मंगाचा दंगा पत्रकार परिषदेतून नाटकाचे लेखक बापू हटकर यांनी सांगितले. खानदेशाची आयदानी भाषेतून सदर नाटकाचे सादरीकरण केले असून ते येत्या आयदानी साहित्य संमेलनात सादर होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. होणाऱ्या डिसेंबर महिन्यातील आयदानी साहित्य संमेलनात ऑनलाईन विश्व आयदानी साहित्य संमेलन हे 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत घेतले जात असून यात तंगा मंगाना दंगा हे अहिराणी व्यावसायिक नाटक सादर केले जाणार असल्याची माहिती नाटकाचे लेखक बापू हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू नाट्य मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बापू हटकर म्हणाले की खानदेश आणि त्यांच्या सीमावती भागात 2 कोटींपेक्षा जास्त लोक अहिराणी बोलतात. ही अत्यंत घरंदाज खानदानी भाषा आहे. तिचा स्वतःचा एक शब्द साम आहे. यामध्ये मौखिक साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. अहिराणी भाषिकांचे स्वतंत्र राज्य तयार केले तर पंजाब हरियाणा काश्मीर यांच्या तोडीचे राज्य होऊ शकते. परंतु खानदेशी लोकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही, त्यामुळेच अहिराणीची परवड सुरू आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा खानदेशचा इतिहास आहे. 2 कोटी लोकांची भाषा असताना अहिराणी राजभाषा का नाही असा सवालही हटकर यांनी केला आहे. उत्तर महाराष्ट्र खानदेश मंडळ आणि खानदेश संग्राम या 2 संस्था चालवतात. त्यांनातर्फे आपलं पोट भरानंतर वाटणं की आपला बी लोकेसना पोटे भरायला पाहिजे म्हणून खानदेशनाकरता काहीतरी करो असे आमना डोकामावून मग त्यामुळं सगळ्यात पहिल्यानं आम्ही पाणीना आणि आयराणी भाषांना विषय लिहिले. आपल्याकडे तापीमा 191 TMC पाणी ते बडं गुजरातमा व्हायजास नारपारनं जे पाणी ती बी 65 TMC आपला हिस्सा नाही ती बी गुजरातमा व्हायजास अरबी समुद्रमा. भाऊसाहेब हिरेसनी कल्पना होती आई सगळं पाणी खानदेशमा फिरावानं आणि खानदेशनं नंदनवन करावं. परंतु आपल्याकडे शक्तिशाली नेता होणार नाही, त्यामुळे या बाकीना नेत्यासनी मुख्यमंत्रीपद लिहिलं तिजोरी ताबामा लिहिली त्यासना त्यासना विभागमा कामे करा पण खानदेशमा कामे व्हायनात नाही. एक दिवस खानदेशनं वाळवंट व्हावाय म्हणीसन आपण जलपरिषद स्थापन करेल. या जलपरिषदमार्फत प्रकाशा फाईन आम्ही जलयात्रा काढावी आणि कोरोना मिटानंतर ते ती पाडळसरे धरण त्यानंतर गिरणा डॅम असं जळगाव धुळे नाशिक नंदुरबार जिल्हा करत शेवट किमना जो डोंगर आहे जेथे नारपारनं उगम आहे तट लगून आई जलयात्रा लिजावणे त्या ठिकाणी त्याने समाप्ती होईल आणि एक लढा आपले देणं आहे की आमनं नारपारनं धरण पुरवायला पाहिजे, पाजरामा पाणी उतरायला पाहिजे, बोरीमा पाणी उतरायला पाहिजे आणि अवदुष्काळी भाग सगळा सुखी व्हायला पाहिजे. स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष समितीतर्फे धुळे जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले. सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर उपक्रम घेण्यात आला. स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष व समन्वय समितीतर्फे आज बुधवारी सकाळी 10 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वस्त धान्य दुकानदारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आदेशचारा डॉक्टर पल्लवी सापळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माणिक सांगळे, शासकीय रक्तपेढीचे समन्वय डॉक्टर दीपक शेजवाळ, निवासी वैद्यकीय जिल्हा अधिकारी डॉक्टर विशाल पाटील,
परिचारिका प्रतिभा होळके, स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष समितीचे प्रमुख महेश बाबागुबे आदी सर्वच पदाधिकारी यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवित रक्तदान केले. यात प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हा अधिकारी रमेश मिसाळ व अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी देखील रक्तदान करून सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेब यांनी अत्यंत सुंदर भाषण केलं. अत्यंत कठीण काळामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये येऊन अत्यंत सुंदर काम केलेल्या डीन मॅडम पल्लवी सापळे मॅडम, या करोनाच्या काळामध्ये जे खरे आपले किल्लेदार होते,